लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला होता, मात्र आता आमदार यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या आहेत. राणा दाम्पत्यावर त्या 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, तसेच कायदेशीर कारवाई करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. राणा यांच्या दाम्पत्यावर यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्यात. प्रचारासाठी राणा दाम्पत्याने लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी पैसे घेतल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांच्यावर केला होता. यावेळी पत्रकारासोबत संवाद साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, नवरा बायको जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहेत, निवडणूक आयोग काय झोपा काढत आहेत, ईडी काय करत आहे, देवेंद्र फडणवीस यांना पाठीशी घालत आहेत. फडणवीस यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात यायला वेळ आहे, अशी सडकून टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.